आधी तूच अंती तूच तूच सर्व ठाई। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आहे शनिवार आणि आज आलेली आहे महाग पौर्णिमा। तर संध्याकाळी कापूर सोबत आपल्याला जाळायचे आहे काही ह्या वस्तू, तर घरातील इडापिडा, नकारात्मकता, दुःख, अडचणी नष्ट होईल आणि घराची, पतीची, मुलाची खूप अशी प्रगती होईल। त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय कसा करायचा आहे, कधी करायचा आहे, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकन देखील दाबा, म्हणजे जे काही मी नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका। तर बघा, आज असा योग आलेला आहे की आज शनिवार आणि माघ पौर्णिमा एकत्र आलेली आहे। तर आपण बघा, आपल्या मुलांना नजर, दोष किंवा बाधा झालेली असेल तर त्यांच्यावरून आपण शनिवारी काही वस्तू उतरून टाकत असतो। तर आज पौर्णिमा देखील आहे आणि शनिवार आहे आणि हा योग आलेला आहे, त्यामुळे आवर्जून आपण हे उपाय करायचे आहे। त्याचप्रमाणे आपण जे काही पौर्णिमे अमावस्येला उपाय करत असतो त्याचा फरक देखील आपल्याला पडत असतो। आपण निस्त देवपूजा, दररोजची कामं करणं हेच करणं आणि आपलं काही उपाय जर केले नाही तर आपल्या घरातली ज्या काही अडचणी आहे त्या दूर कधीच होत नाही। आपल्या मुलांची प्रगती होत नसेल, घरातील कर्त्या पुरुषाची प्रगती होत नसेल, घरामध्ये नकारात्मक गोष्टी आहे किंवा आपल्या घरामध्ये सतत इडापिडा आहे, आजारपण आहे, घरामध्ये अलक्ष्मी जास्त आहे, लक्ष्मी घरात टिकत नसेल किंवा लक्ष्मी घरात येऊन देखील लक्ष्मी घराबाहेर लगेच जात असेल, घरात लक्ष्मी स्थिर नसेल, यासाठी आपल्याला हे काही उपाय करायचे आहे। तर हा उपाय कसा करायचा आहे, कधी करायचा आहे, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। त्याचबरोबर आपण आपल्या मुलांवरून कोणत्या वस्तू उतरून टाकाव्यात, आंघोळीच्या पाण्यामध्ये उंबरठ्यावर असा एक उपाय आपल्याला करायचा आहे। त्याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे, तो जर तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा। त्याचप्रमाणे आपल्याला संध्याकाळी काही घरातून वस्तू बाहेर फेकायचा आहे, तो व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे, तो जर अजून तुम्ही बघितला नसेल तर नक्की चॅनलला भेट देऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तर बघा, असं म्हटलं जातं पौष पौर्णिमेपासून तर माघ पौर्णिमेपर्यंत बरेच जो लोक तीर्थक्षेत्रे जाऊन स्नान करतात। या पौर्णिमेला स्नान, दान आणि अर्ध्याला खूप महत्त्व आहे। बरेच लोक तीर्थक्षेत्रे जाऊन स्नान करतात, ज्यांना तीर्थक्षेत्रे जाऊन स्नान करणं शक्य नसेल त्यांनी घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ केली तरी चालेल। त्याचप्रमाणे बघा, असं म्हटलं जातं पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू पृथ्वीवर विराजमान असतात, तर त्यासाठी आपण होईल तेवढी माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला काही वस्तूंचे दान करायचे आहे, वस्त्र अन्न दान तुम्ही करू शकता। आपल्या पितरांतून मुक्तता मिळण्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून, गंगाजल टाकून, मीठ टाकून आंघोळ करायचे आहे। त्याचप्रमाणे बघा, आपल्याला संध्याकाळी असा एक दिवा लावायचा आहे, तो दिवा लावल्याने आपल्या मुलांच्या आयुष्यातील अडचणी संकटे दूर होतील। तर बघा, आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे, तर हा उपाय आपल्याला तिन्ही सांजेनंतर प्रदोष टायमिंगला करायचा आहे। तर तो करण्यासाठी आपल्याला कापूरचा स्टँड घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे, त्यावर आपल्याला भीमसेम कापूरच्या 5-6 वड्या ठेवायच्या आहे। तुमच्याकडे जर भीमसेम कापूर नसेल, तुम्ही जो पूजेसाठी कापूर वापरतात तो कापूर घेतला तरीही चालेल। त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे बघा, त्यामध्ये आपल्याला 2-3 म्हणजे 7 लवंगा, 7 विलायची आणि आपल्याला थोडी पिवळी मोहरी, थोडं खडे मीठ टाकायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला वरतून थोडंसं तूप टाकायचं आहे। आणि तुमच्याकडे जर खडे मीठ नसेल, तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी चालेल, किंवा पिवळी मोहरी जर नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या जी मसाल्याच्या डब्यातली मोहरी आहे ती घेतली तरी चालेल। आणि 2 आपल्याला 5 लवंगा, 5 मिरी आणि 5 विलायची आणि पिवळी मोहरी आणि त्यासोबत आपल्याला भीमसेम कापूर आणि थोडं खडे मीठ टाकायचं आहे आणि तांदूळ त्यावर आपल्याला थोडं तूप टाकायचं आहे। आणि हे का स्टँड आपण आपल्या पूर्ण घरभर फिरवायचं आहे, प्रत्येक भिंतीला टच करायचं आहे। टच करत असताना श्री स्वामी समर्थ किंवा तुमचा जो गुरु आहे किंवा तुमची जी कुलदेवी आहे किंवा तुम्ही ज्या देवाचं करत आहेत त्या देवाचंच नामस्मरण करत आपण सर्व घरभर ह्या वस्तू फिरवून आणायच्या आहे। आणि आपल्या प्रत्येक भिंतीच्या कोपऱ्यानं कोपऱ्यात टच करायचं आहे आणि ते केल्यानंतर आपण काय करायचं आहे, देवासमोर आसन टाकायचं आहे, आसनावर बसायचं आहे आणि ते स्टँड आपण किंवा
तुम्ही मातीची पणती घेऊ शकता किंवा स्टँड घेऊ शकता, काहीही घ्या तुमच्या इच्छेनुसार, आणि आसन टाकून त्यावर आपण बसायचं आहे. देवाला प्रार्थना करायची आहे की घरातील इडापिडा, नकारात्मकता, दुःख, अडचणी, आजारपण नष्ट होऊ दे. घरात कर्त्या पुरुषाची प्रगती थांबलेली असेल ती होऊ दे. मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल, नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल ती देखील होऊ दे. त्याचप्रमाणे घरात लक्ष्मी टिकू दे. घरातील अलक्ष्मी बाहेर जाऊ दे, घरामध्ये लक्ष्मी येऊ दे, अशी आपण प्रार्थना करायची आहे. घराला काही इडापिडा आहे, नकारात्मकता आहे, दुःख अडचणी, घरात सतत आजारपण आहे, ते देखील दूर होऊ दे, अशी प्रार्थना करायची आहे. आणि आपण काय करायचं आहे, प्रार्थना करून आपण ते प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित केल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ किंवा जयराम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करत राहायचा आहे. जप करत असताना आपण जे ते प्रज्वलित केलेलं आहे ते विजेपर्यंत आपण तिथेच बसायचं आहे, किंवा तुम्ही ते हाताने तोंडाने फुंकर मारून विजवायचं नाही, जेव्हा विजेल तेव्हा. आणि समजा ते विजल्यानंतर त्यामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या काही थोड्याफार राहिल्या, तर तुम्ही काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही त्या वस्तू एखाद्या कुंडीमध्ये जाळायच्या पुरायच्या आहे. आणि जे त्याची राख झालेली आहे, म्हणजे जे काही त्याची राख झालेली आहे, ती आपण पाण्यामध्ये मिक्स करून इतर कुंड्यांमध्ये टाकायची आहे. इकडे तिकडे फेकून न देता आपण त्या वस्तू झाडामध्ये किंवा मातीमध्ये पुरायच्या आहे, आणि जी राख आहे ती पाण्यामध्ये मिक्स करून आपण कुंड्यांनी टाकायचं आहे. तर नक्कीच आज शनिवार आणि माघ पौर्णिमा आहे, तर संध्याकाळी कापूरसोबत काही ह्या वस्तू जाळल्याने घरातील इडापिडा नक्कीच दूर होईल, आणि घरात काही नकारात्मकता आहे, सतत दुःख आहे, अडचणी आहे, आजारपण आहे, त्या देखील दूर होईल. आणि घराची मुलाची प्रगती थांबलेली असेल, लक्ष्मी टिकत नसेल, कर्त्या पुरुषाची प्रगती होत नसेल, या सर्व अडचणी दूर होऊन घराची खूप अशी प्रगती होईल. त्यासाठी आवर्जून प्रत्येकाने आज संध्याकाळी कापूरसोबत ह्या वस्तू जाळायला विसरू नका. तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. श्री स्वामी समर्थ, धन्यवाद.